नमस्कार, तर आज मी बनवणार आहे नमकीन चटपटीत असे छान क्रिस्पी वटाणे फ्राय, म्हणजे आपल्याला रस्त्यावरती किंवा मार्केटमध्ये जे ग्रीन कलरचे छान क्रिस्पी कुरकुरीत असे वटाणे मिळतात ते आज मी कसे बनवायचे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी वटाणे आधी रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि ते भिजून झाल्यानंतर मी त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ते एका फडक्यावरती छान वाळत घालायचे आहे. छान सुटसुटीत असे पसरवून आपल्याला ते वाळत घालायचे आहेत. वाळत आपल्याला त्यातलं पाणी निघेपर्यंत आपल्याला ते वाळत ठेवायचं आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे. तर ते पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला ते छान वाळत ठेवायचं आहे, वाळत घालायचं आहे. तर इथे आता वटाणे छान सुकलेले आहेत, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण निघून गेलेलं आहे. तर ते पुन्हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता ते सर्व वटाणे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि इकडे मी खाण्याचा जो कलर असतो फूड कलर तो ग्रीन कलरचा मी इथे फूड कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी नॉर्मल थोडं पाणी ओतलेलं आहे आणि तो फूड कलर मी ह्या वटाण्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हा पूर्ण फूड कलर ग्रीन फूड कलर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे सर्व वटाण्यांना फूड कलर लावून झाल्यानंतर आपल्याला ते 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचे आहे. तर हे पूर्ण वटाणे आता मी ह्या फूड कलरमध्ये छान मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता वटाणे छान मिक्स झालेले आहेत आणि खूप छान ग्रीन असा कलर आलेला आहे, खूप छान कलर आलेला आहे आणि खूप मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच्या तसा कलर आलेला आहे. तर आता आपण इकडे वटाणे फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तर इकडे आधी आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत. वटाणे फ्राय करताना जरा लांब राहूनच करा, कारण तेलामध्ये फ्राय करत असताना त्यातलं आपल्या अंगावरतीसुद्धा उडू शकतं, त्याच्यामुळे लांब राहूनच सेफ राहून करा. तर इथे मी वटाणे छान तेलामध्ये फ्राय करून घेते. आपल्याला छान क्रिस्पी असे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप छान क्रिस्पी असे झाले की खूप छान टेस्टसुद्धा लागते आणि मार्केटमध्ये रस्त्यावरती आपण चण्याच्या दुकानात गेलो की तिथे ह्या कलरचे छान क्रिस्पी असे वटाणे ठेवलेले असतात आणि हे खूप टेस्टीलासुद्धा खूप छान लागतात. तर इथे आता वटाणे तेलामध्ये छान फ्राय करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप छान कुरकुरीत क्रिस्पी असे दिसत आहेत. तर इथे आता वटाणे थंड झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चाट मसाला ॲड केलेला आहे. चाट मसाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल हवं तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. तर इथे आता मीठ, रेड चिली पावडर आणि चाट मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण आपले वटाणे छान क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत सुद्धा. सेम मार्केटमध्ये रस्त्यावरती आपल्याला चणेवाल्याच्या दुकानात जसे मिळतात तसेच्या तसे सेम झालेले आहेत, खूप छान कुरकुरीत असे झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.